महानगरपालिका के इतिहासामध्ये आज असा दिवस आहे जे शिवसेना ने आज महानगरपालिकेचे हाऊसमध्ये एक असा प्रस्ताव आहे जे गार्डन रिझर्वेशनचा प्रस्ताव आहे आणि इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये पास झालेले हे प्रस्ताव एकमताने रिक्वायर करण्यासाठी पास झालेले आणि ते महानगरपालिकेमध्ये आले. जेव्हा महानगरपालिकेमध्ये आले तिकडे उपसूचना शिवसेनाच्या माध्यमातून टाकलेल्या आहेत की ते अक्वायर नाही करायच्या आणि त्याचं कारण असं दिलं आहे की ते पूर्ण जे गार्डनचं जे रिझर्वेशन प्लॉट आहे ते पूर्ण एन्क्रोच आहे, त्यासाठी त्याने उपसूचना टाकली. जसं शिवसेनेने उपसूचना टाकले, आमचे काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीचे नेते तिकडे आम्ही विरोध केले आणि गार्डनचे प्लॉट आहे जे 2000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट आहे, 20000 स्क्वेअर फीट, हे कुर्ला विभाग आहे आणि इम्प्रूव्हमेंट कमिटीचे जे चेअरमॅन आहे ते कुर्ला विभाग आहे. कुठे ना कुठे बिल्डरच्या संमताने हे रिझर्वेशन कॅन्सल करण्यासाठी तिकडे जे दाव आहे शिवसेनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. जेव्हा शिवसेनाने याला पास केले तेव्हा आमचे विरोधकाने आम्ही विरोध केले, पण तिकडे भाजपचे नगरसेवक बसले होते. भाजपचे नगरसेवक काही या मुद्द्यावर काय सांगितलं नाही आणि जे सांगतात की आम्ही वॉचमॅन आहे, पहारेकरी आहे. आता हे पहारेकरी काय करतात, माझा स्पष्ट आरोप आहे, पहारेकरी पहारे नाही करतात, ते जाणून बुजून झोपतात. असं झोपतात के ते बोलतात काय आणि करतात काय. पहारेकरीचं काम आहे की तुम्ही या प्रपोजलमध्ये जेव्हा आम्ही विरोध करता तुम्ही आमच्या सोबत येऊन तिकडे आज मतदान व्हायला पाहिजे होते आणि या प्रपोजलला शिवसेनेचा विरोध मतदान करायला पाहिजे होते. पण पहारेकरी असा आहे की ते सोयीस्कर पहारेकरी ते पारे तिकडे करतात आणि त्याचे जे फायदा आहे ते बघून काम करतात आणि मुंबईकडचे लोकांचे फायद्यासाठी इकडे जे सत्तेमध्ये बसले आणि ते सोबत बसलेले आहे त्याचा पूर्णपणे आम्ही विरोध करतो आणि हे भूखंड परत घ्यायला पाहिजे असं आमची मागणी आहे. मुख्यमंत्रीला पत्र लिहिणार आणि मुख्यमंत्रीला सांगणार की तुम्ही हे भूखंड परत द्या. गार्डनचा भूखंड आहे, कुर्लामध्ये आहे आणि कुर्लामध्ये कोण राहतात ते सगळ्यांना माहीत आहे असा माझा आरोप.